भारतीय स्वातंत्र्याच्या 77 वर्षामध्ये आज या कोल्हापूरला आजवर खड्ड्यात घातला आहे, कारण रस्त्याच्या नावाखाली खड्ड्यांचं साम्राज्य या कोल्हापूरमध्ये पसरलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरतर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोलेंच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्रातला पहिलं एक राजकीय अभिनव उपक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला आहे। आज रस्ते जनजागृतीच्या माध्यमातून या रस्त्यांचं माप, त्यांचं अंदाजपत्रक आणि त्यांच्या ज्या तरतुदी आहेत, अगदी मिलीमीटरमधली मापं जी आहेत की रस्ते हे जे करायचे आहेत हे एक फुटानं खड्डे खाणून त्याच्यावर ते आज हा ग्रेड 1 ची खडी अंतरून आज डांबर हॉटमिक्समध्ये मिक्स करून हे रस्ते करायचे आहेत। रस्ते करायच्या अगोदर, रस्ते करताना आणि रस्ते केल्यानंतर आज या रस्त्याचं शूटिंग करायचं आहे। या सर्व ठेकेदार आणि अधिकारी आणि पांढरपेशा पुढाऱ्यांच्या भ्रष्ट युतीनं जे कोल्हापूरचे रस्ते खड्ड्यात केलेले आहेत, ते 100 कोटीचे रस्ते आम्ही खड्ड्यात जाऊ देणार नाहीत, याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज कोल्हापूरच्या नागरिकांना आवाहन करत आहेत। आज जनजागृती अभियानाचा एक फलक आम्ही इथं उभा केलेला आहे। 100 कोटीमधनं जे 17 रस्ते होणार आहेत, त्या प्रत्येक रस्त्यावरती आम्ही फलक लावणार आहोत। आम्ही आज पत्रकं देखील त्या भागातल्या ज्या नागरिकांना वाटणार आहोत की प्रत्येक कोल्हापूरकरांनी याच्याकडे लक्ष ठेवावं, आणि ठेकेदारालाही आमचं मनसे सांगणं आहे की कुठलंही डांबरीकरण हे रात्री करायचं नाही, कारण हे ठेकेदार चोर आहेत। पण या चोर ठेकेदारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरला खड्डेमुक्त करण्यासाठी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही या ठिकाणी मी आज तुम्हाला देतो।